हॅलो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू जसं की मी आपण uh, फर्स्ट असाइनमेंटमध्ये पाहिलं आहे की फर्स्ट असाइनमेंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं तर क्वालिटी क्वालिटी ऑफ बिझनेस लेटर त्यामध्ये आपण आज स uh, पाहिलं की फर्स्ट असाइनमेंटमध्ये आपण पाहिलं की इनर क्वालिटीज आपण पाहिलेल्या आहेत तर सेकंड असाइनमेंटमध्ये आता आपण पाहणार आहोत आउटर क्वालिटीज ऑफ बिझनेस लेटर सो आउटर क्वालिटीज ऑफ बिझनेस लेटरमध्ये आपण आता पाहणार आहोत जसं की आपण पाहतो आउटर क्वालिटीज नावाप्रमाणे जसं आपण इनर क्वालिटीज घेतलं सेम टू सेम आउटर क्वालिटीज ही तसंच आउटर क्वालिटीज ने, म्हणजे नेमकं काय का पेपरच्या जे पत्र आपण लिहितो त्या पत्राच्या बाहेरील गोष्टी म्हणजे जसं की जो पेपर आपण यूज करतो तो पेपर किंवा काय बोलतात अजून पेपरची साईज किंवा क्वालिटी ऑफ पेपर एक्सेट्रा एक्सेट्रा तर त्या गोष्टी आता आपण आउटर क्वालिटीजमध्ये पाहणार आहोत तर आउटर क्वालिटीज वॉट इज मीन बाय द आउटर क्वालिटीज द द आउटर क्वालिटीज ऑफ गुड बिझनेस लेटर रेफर्स टू द अपिरियन्स ऑफ द लेटर इट इन्क्लूड द क्वालिटी ऑफ पेपर यूज कलर ऑफ पेपर साईज ऑफ पेपर एक्सेट्रा एक्सेट्रा सो आपण जसं की सांगतो एंड इट्स इट्स हेल्प इट्स हेल्प्स टू द डॉक्युमेंटिंग द लेटर प्रॉपरली जसं की आपण पाहतो बिझनेस लेटर हे जे आपण लिहितो त्यातल्या आउटर क्वालिटीज नेमक्या काय काय सांगितल्या कलर ऑफ पेपर साईज ऑफ पेपर क्वालिटी ऑफ पेपर तर ह्या गोष्टी कशासाठी असतात की जर एखादं आपण पत्र लिहिलं आहे तर ते पत्र म्हणजे ह्या सर्व गोष्टीं चा फायदा काय जसं क्वालिटी ऑफ पेपर तर ते पत्र खूप दिवस राहू शकतं त्या पत्र लवकर खराब होणार नाही त्या पेपरवर क्वालिटी कशी आहे त्या पेपरवरचं साईज कशी आहे ते पेपर, पेपर, पेपर कसं तो पेपर कोणत्या क्वालिटीचा आहे हे आपण सर्व पाहू शकतो तर ते पत्र जास्त करून डॉक्युमेंटिंगसाठी आप डॉक्युमेंटिंगसाठी पण आपण यूज करू शकतो तर त्यामध्ये आता आपण पाहणार आहोत आउटर क्वालिटीजमध्ये त्यामध्ये फर्स्ट आहे फर्स्ट आहे आपण क्वालिटी ऑफ पेपर क्वालिटी ऑफ पेपर म्हणजे नेमकं काय तर ज्या पत्रावर ज्या पेपरवर आपण जे आपलं पत्र लिहिणार आहोत त्या पत्रा त्या पत्राची क्वालिटी आपण पाहणार तर द कॉ द पेपर यूज शूड बी इन ॲक्युडन्स विथ द इकॉनॉमिक स्टेटस ऑफ द फर्म नाव अ डेज कॉस्ट ऑफ पेपर इज व्हेरी हाय तर जसं की आपण पाहतो आजकाल प पत्र लिहायच्या पेपरची प्राईस खूप हाय झालेली आहे देअर फॉर गुड पेपर शूड बी यूज फॉर ओरिजिनल कॉपी म्हणजे जे की आपण पाहतो पत्राची जी क्वालिटी आहे तर ती जी क्वालि कॉलिटीप्रमाणे आपण हे करणार ना ओरिजिनल कॉफी जर आ, क्वालिटी पेपरची क्वालिटी जर हाय असेल तर ती आपण सांगू शकतो की हे ओरिजिनल हे आणि जर पेपरची क्वालिटी लो असेल तर त्याला आपण काय सांगू शकतो डुप्लिकेट कॉपी आहे सो दॅट इज द फर्स्ट पॉईंट सेकंड पॉईंट आहे कलर ऑफ पेपर कलर ऑफ पेपर कलर ऑफ पेपर म्हणजे नेमकं काय की जसे अनेक प्रकारचे पत्र असतात काही कोणालाही कौंट काँट, कौटुंबिक पत्रं असतात व्यावहारिक पत्रं असतात किंवा बिझनेसची रिलेटेड पत्रं असतात शालेय पत्र असतात अनेक प्रकारचे पत्रं असतात तर प्रत्येक पत्रासाठी वेगळा वेगळा आपण प पेपर यूज केला जातो जसं की फॅमिली ज फॅमिलीसाठी जर एखादं लेटर लिहायचं ले असेल तर आपण फॉर्मल 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 पेपर यूज करणार ना तसंच की ब जर 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 आपण हे करायचं असेल पे आपल्याला जर लेटर लिहायचं ले असेल तर त्या लेटरमधलं बिझनेस लेटर लिहायचं ले असेल तर त्यासाठी कोणता पे कसा पेपरचा कलर हवा कसा कसा पेपर हवा सो so, जर तसं सांगायला गेलं इट इज बेटर टू यूज डिफरंट कलर फॉर डिफरंट टाईप्स ऑफ लेटर म्हणजे जसं की आपण पाहतो अनेक प्रकारचे रंग अनेक प्रकारचे रंगाचे पत्र असतात अनेक प्रकारच्या पत्रांसाठी ते वापरले था so so जातात सो दॅट द सो दॅट द रिसिव्हर विल आयडेंटिफाय द लेटर क्विकली म्हणजे जसं की जे पत्रांचे कलर आहेत आता काही काही पत्रांचे प्रॉपर कलर असतात की जसं की एखाद्याला जर आपण पाठवलं तर त्याला क्विकली समजावं की हे कशासाठी लेटर आहे हे कशा बाबतीतलं लेटर आहे त्यासाठी ते कलर ऑफ पेपर असतात स प अँड uh, ते पत्र बघूनच त्याला लगेच कळेल प्रमोट ॲक्शन कॅन कॅन बी टेकन म्हणजे लगेच त्याला कळेल की हे पत्र जर इमर्जन्सी असेल तर लवकरात लवकर ते वाचावं व त्याचा लवकरात लवकर रिस्पॉन्स द्यावा एक्सेट्रा एक्सेट्रा सो थर्ड वन पॉईंट इज साईज ऑफ पेपर सॅ स्टँडर्ड साईज ऑफ पेपर आपण म्हणजे जास्त करून आपण यूज करतो ती ए फोर साईज यूज करतो स्टँडर्ड साईज ऑफ पेपर ए फोर शूड बी यूज वाईल रायटिंग द बिजनेस लेटर म्हणजे बिजनेस लेटर लिहिण्यासाठी आपण ए फोर साईजचाच यूज करावा किंवा यूज करतात द साईज ऑफ पेपर शुड बी शुड बी इन अकॉर्डन्स विथ द envelope available इन द मार्केट्स सो त्या साईजचे पेपर आपल्याला इझिली कुठेही मार्केटमध्ये भेटतात त्यासाठी आपल्याला खूप कष्ट खावं लागत नाही सो ए फोर साईजचा पेपर हा कुठेही अवेलेबल होतो तो एक पॉईंट झाला सो आपण फिफ्थ वन पॉईंट बघ नाव फोल्डिंग ऑफ लेटर फोल्डिंग ऑफ लेटर सांगायला गेलं तर द लेटर शुड बी फोल्ड प्रॉपरली अँड युनिफॉर्मली Uh, म्हणजे जे आपलं ले बिझनेस लेटर आहे ते फोल्ड करताना कसंही फोल्ड न करावं म्हणजे त्याला किती फोल्ड द्यावे हे पण डिपेंड असतं मॅक्झि uh, मिनिमम आपण त्याला फोल्ड फो फोल्ड द्यायचा प्रयत्न करावा व ते प्रॉपरली आपण फोल्ड करावं इफ विंडो एनव्हलप इज यूज व्हॅन फोल्डिंग शुड बी डन इन सच अ वे द ॲड्रेस ऑफ रिसिवर इज क्लिअरली व्हिजिबल थ्रू द ट्रान्सपोर्ट पार्ट ऑफ एनव्हलप ट्रान्सपरंट पार्ट ऑफ एनव्हलप म्हणजे नेमकं सांगायचं आहे काय की जे आपण इन फोल्डिंग लेटर असतं जे आपण फोल्ड करून एनव्हलपमध्ये आपण जे लेटर देणार आहोत त्या एनव्हलपच्या वरच्या साईडला की ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा ॲड्रेस तिथं मेन्शन दिसला पाहिजे क्लिअरली दिसला पाहिजे तो ॲड्रेस Uh, त्यामुळे तो फोल्डिंग ऑफ लेटर दॅट कारण मिनिमम आपल्याला फोल्ड करायचे असतात आणि पत्र एक प्रॉपर दिसायला हवं सो दॅट इज द पॉईंट अँड फिफ्थ वन इज द एनवलप म्हणजे नेमकं काय द साईज साईज अँड क्वालिटी ऑफ एनव्हलप ऑल्सो नीड स्पेशल अटेन्शन म्हणजे एक अटेन्शन आपण बोलतो ना की uh, त्या एनव्हलपची साईज क्वालिटी किंवा त्यावरचा कलर किंवा एक्सेट्रा ज्या भर बऱ्यापैकी गोष्टी असतात ते पाहणाऱ्याला किंवा देणाऱ्याला एक अटेन्शन झालं पाहिजे की त्या लेटरकडे बघून द साईज ऑफ द लेटर शुड बी फिट द साईज ऑफ लेटर जो एनवलप आहे त्या एनवलपमध्ये आपलं लेटर फिट साईजमध्ये झालं पाहिजे कुठेही ते जागा शिल्लक राहिले पाहिजे नाही खूप एनव्हलप मोठंही झालं नाही पाहिजे खूप छोटंही नाही झालं पाहिजे प्रॉपर साईजमध्ये ते एनव्हलप असावं देर इज नो देर इज नो नीड टू राईट द ॲड्रेस ऑफ द रिसिवर ऑन द एनव्हलप म्हणजे त्या इनवलपवर जागा हवी की आपण कसं हे केलं पाहिजे ॲड्रेस कुठे लिहिलं पाहिजे द बिझनेस फॉर्म यूज डिफरंट टाईप्स ऑफ एनवलप म्हणजे बिझनेस फॉर्ममध्ये ना अनेक वेगवेगळे प्रकारचे एनवलप यूज केले जातात एक्झाम्पल द्यायला गेलं तर ऑर्डिनरी ऑर्डिनरी एनवलप विंडो एनव्हलप बिझनेस करस्पॉन्डन्स एक्सेट्रा एक्सेट्रा तर असे बरेच एनवलप यूज केले जातात बिझनेस लेटरसाठी बिझनेस फॉर्मसाठी एक्सेट्रा सो so, हे आहेत आपले मेन फाय पॉइंट्स ऑफ आउटर क्वालिटीज ऑफ बिझनेस लेटर सो